योजनेबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न होते. आम्ही फर्स्ट इयरला ॲप्लिकेशन केलं नाही, आता आम्ही सेकंड इयरला आहोत, तर आम्ही ॲप्लिकेशन करू शकतो का? त्यानंतर आता ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत नागपूर डिव्हिजनचे, तर ऑनलाईन केल्यानंतर किंवा ऑफलाईन केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे का? डेट एक्सटेंड होणार आहे का स्वाधार योजनेतील? पैसे कधीपर्यंत येणार आहेत आणि टाईम टेबल कधीपर्यंत येणार आहे एक्सटेंडचा, रिन्युअलचा? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ठीक आहे ना? सर्वप्रथम तुमचा ॲप्लिकेशन जे आहे, जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये नसाल आणि सेकंड इयरमध्ये असाल आणि फर्स्ट इयरमध्ये जर तुम्ही स्वाधार योजनेचं ॲप्लिकेशन केलेलं नसाल, तर तुम्हाला यावर्षी स्वाधार योजनेला सेकंड इयरला ॲप्लिकेशन करता येणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फर्स्ट इयरला जर ॲप्लिकेशन केलं नसाल तर तुम्हाला सेकंड इयरला ॲप्लिकेशन करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याबरोबर महत्त्वाचा दुसरा एक प्रश्न होता तुमचा की आता दुसरा असा महत्त्वाचा प्रश्न होता की तुमचा आम्ही ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन केलेला आहोत, तो ऑनलाईनसुद्धा ॲप्लिकेशन करावं लागणार आहे का? तो हो, मी त्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी केलो याबद्दल. तर ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा ॲप्लिकेशन करावं लागणार आहे स्वाधार योजनेसाठी, ठीक आहे ना? जे नागपूर डिव्हिजनमधले विद्यार्थी आहेत ते नागपूर डिव्हिजनसाठी मी महावणी .in ॲप्लिकेशन कसा करायचा यावरती कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स काय काय द्यायचे, डॉक्युमेंट्स अटॅच कसे करायचे, आणि भाडेकरांना मग त्या ठिकाणी अपलोड तुम्हाला करावं लागणार आहे कंपल्सरी डॉक्युमेंट्स. तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही सबमिट करायचं आहे. आता भाडेकरांना मग जर कसा बनवायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर मी माझ्या ऑलरेडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि माझ्या टेलिग्राम चॅनलासुद्धा फॉर्मेट टाकलेलं आहे की भाडेकरांना कसा बनवायचा, ठीक आहे ना? तर तो जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करा. आणि आता महत्त्वाचा प्रश्न असा की स्वाधार योजनेची डेट एक्सटेंड होणार आहे का? आतापर्यंत आम्ही काही डॉक्युमेंट्स रेडी केलेले नाही आहेत किंवा प्रॉपर डॉक्युमेंट्स आमच्याकडे नाही आहेत सध्या तरी, तर काही दिवसासाठी डेट एक्सटेंड होईल का असा प्रश्न तुमचा होता. तर ऑफकोर्स मी स्वाधार योजनेबद्दल मी प्रत्येक वर्षी तुम्हाला अपडेट देत असतो आणि यावर्षी जर टाईम टेबल आहे माझ्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेला आहे की तुम्ही ॲप्लिकेशन कधीपर्यंत करू शकणार होता, ठीक आहे ना? तर आता डेट एक्सटेंड होणार का, वाढणार आहे का स्वाधार योजनेची डेट प्रत्येक डिव्हिजनसाठी? तर ऑफकोर्स स्वाधार योजनेसाठी जी डेट आहे ती नक्की एक्सटेंड होईल. याच्याबद्दलची अपडेट मी माझ्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला मी नक्की अपडेट देईन. आता स्वाधार योजनेबद्दल जेवढे काही क्वेरीज होत्या तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाकत असता आणि त्याच्याबद्दलची मी अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर ऑफकोर्स स्वाधार योजनेची डेट नक्की एक्सटेंड होईल, याच्याबद्दल टाईम टेबल मी माझ्या यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलला नक्की टाकेन. आता राहिला प्रश्न असा की स्वाधार योजनेसाठी आमचे पैसे आतापर्यंत आलेले नाही, ठीक आहे ना? जे विद्यार्थी आता म्हणत असतील अटेंडन्ससाठी, तर अटेंडन्स तुम्हाला मी कधीपर्यंत द्यायचा हे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. अटेंडन्स बनवायचं कसं हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही, याच्याबद्दल अपडेट मी नक्की देईन. पण पैसे कधीपर्यंत येणार हा डाऊट तुमचा होता, माझ्या मित्राचे पैसे जमा झाले आणि माझे पैसे जमा झाले तर यासाठी काय करायला पाहिजे, ठीक आहे ना? तर तुम्हाला एकदा सांगितलं मी, खूप साऱ्या मुलांचे फॉर्म रिजेक्ट झाले, कुणाचे इलेक्ट्रिसिटी बिल नाही आहेत, कुणाचे भाडेकरांना बरोबर नाही, त्या नक्की जाऊन तुम्ही समाज कल्याण ऑफिसला इन्क्वायरी करा आणि नक्कीच फंड आल्यानंतर डे डिस्ट्रीब्यूट तर होणारच, पण तुमचा फॉर्म ॲक्च्युअलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स दिलेत का एकदा व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला नक्की येतील. सगळी प्रोसेसने मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलला सांगितलेलं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, इंस्टाग्रामलासुद्धा मला विचारू शकता. आय होप की सर्व डाऊट तुमचे क्लिअर झालेले असतील. डेट एक्सटेंड झाल्यानंतर मी तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच.